हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एम के ऑल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे पोलीस भरतीचा न्यूज आणि अपडेट सर्वात अगोदर बघण्यासाठी ओके तर मित्रांनो नवी मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार अठरा कट ऑफ लिस्ट फॉर रायटिंग एक्झाम यात कट ऑफ लिस्ट पण सांगितले तुम्हाला आणि अजून एक महत्त्वाचे म्हणजे शंभरपैकी शंभर मार्क मिळवलेले उमेदवाराचे नाव पण सांगितलेले आहे म्हणजे पहिलं कसं अठ्ठ्याण्णव शहाण्णव भरपूर विद्यार्थी मिळत होते पण आता ते पण पार झालेलं आहे मित्रांनो शंभरपैकी शंभर पण मार्क मिळवलेले आहेत ते कोण आहे ते पण मी तुम्हाला पुढं या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी स्टार्टपासून एंडपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो ओके कट ऑफ लिस्ट पण सांगणार आहे कुठल्या कास्टला किती लागलेलं आहे काय लागलेलं आहे ॲक्च्युली ह्या सहा तारखेलाच लागलेला आहे ओके तर फर्स्ट आपण ते बघूया इकडं बघू शकतो की वर तर हेडिंग दिलेलं नाही आहे इकडं खाली दिसतं तुम्हाला पोलीस आयुक्त नवी मुंबई ओके तर इकडं फर्स्ट बोगल बघतो की तुम्ही कुला कुला म्हणजे ओपन सर्वसाधारण ब्याण्णव महिलांसाठी ब्याऐंशी खेळाडूसाठी अठ्ठ्याऐंशी प्रकल्पग्रस्त नव्वद भूकंपग्रस्त चौऱ्याऐंशी माजी सैनिक चौऱ्याहत्तर अंशकालीन पदवीधर म्हणजे छप्पन गृह गृहरक्षक दल शहाऐंशी पोलीस पाल्य सेवंटी एट ओके तसंच सगळं कास्ट तुम्ही बघू शकता की अ जा हां ओके तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नवी मुंबई पोलीस आयुक्त भरती शंभरपैकी शंभर घेतलेले जे विद्यार्थी आहेत ना त्या विद्यार्थ्यांचा लिस्ट आहे बघा सर्वात महत्त्वाची म्हणजे खाली ग्रीन बॉक्स केलेलं आहे मी बघू बो, बघू लागलो ना तुम्ही मित्रांनो सतरा आणि अठरा जे नंबर आहेत ना ते ॲक्च्युली फिमेल आहेत फिमेल पण शंभरपैकी शंभर मार्क घेतलेले नवी मुंबईला दोन उमेदवार आहेत शंभरपैकी शंभर मार्क घेणे ही सोपी नाही आहे मित्रांनो भरपूर मेहनत करावी लागतं त्याला तर नवी मुंबईमध्ये अमृता आणि आदित्य हे दोघंजण पण शंभरपैकी शंभर घेतलेले बाकीचे जे सोळा विद्यार्थी आहेत ते सगळं बॉय म्हणजे मुलं आहेत या मुलांमध्ये दोन उमेद उमेदवार फिमेल जे आहेत ना त्यांनी पण शंभरपैकी शंभर घेतलेले आहेत कॉंग्रॅच्युलेशन अमृता आणि आदित्य चांगली मेहनत केलेली आहे आणि यांनी पण शंभर मार्क घेतलेले आहे मित्रांनो शंभर मार्क घेणे काय सोपे नाही आहे तुम्हाला तर लक्षातच आहे ओके तसेच लेखी परीक्षेला येताना लेखी परीक्षा उद्या डिक्लेअर होणार आहे कुठल्या तारखेला आहे काय अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर या टोल फ्री नंबर या नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता तसेच आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड ओळखपत्र सगळं घेऊन जायचं आहे सर्व जिल्ह्याप्रमाणेच ओके उद्याचा व्हिडिओ मी बनवणारच आहे उद्या साडे दहा वाजता काय डिक्लेअर होणार आहे कधी लेखी एक्झाम आहे ओके अशा प्रकारचे व्हिडिओ मी बनवतच असतो मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझं चॅनलचं नाव आहे एम ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय